पुढे पाहूया, दारू आणि वाद हे महाराष्ट्रासाठी नवीन नाही, पण जुन्या वादाला नव्या सरकार म्हणजे नव्या सरकारनं वाईनचा तडका दिलाय. हो, वाईनचा तडका पाहूयात. वाईनवरून सुरू झालेलं राज्यातलं राजकीय वादळ. सुपरमार्केट आणि मोठ्या किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय सरकारनं घेतला आणि सरकारवर टीकेची झोड उठली. भाजपनं तर सरकारवर हल्लाबोल आंदोलनालाच सुरुवात केली. नागपुरात भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी वाईन विक्रीच्या धोरणाच्या विरोधात आंदोलन केलं. आशिष शेलारांनी येत्या काही दिवसात मुंबईतल्या नळांमधून पाण्याऐवजी 24 तास दारू मिळाली तर आश्चर्य वाटायला नको असं उपरोधिक ट्विट केलं. तर काही दिवसांनी तेल मिठाबरोबर दारू मिळेल अशी खोचक टिप्पणी गिरीश महाजनांनी केली. एकीकडे त्या बाटलीवर त्याच्यावर जसं सिगरेटवर दारूवर लिहितो की शरीराला अपायकारक आहे, तिथे एकदम ते ड्रॅगन भूताचं चित्र वगैरे देतो की तुम्ही मराल, पण ते स्वस्त करतायत का, तर तुम्ही अधिक प्या आणि पडून राहा घरामध्ये. आता किराणा दुकानावर सुपरमार्केटमध्ये वाईन शॉप सुरू झालेत. आता काही दिवसांनी देशी दारूसुद्धा तिथेच मिळेल की घ्या, तेलाबरोबर मिठाबरोबर काय तुम्हाला लागेल किराणाबरोबर हे घेऊन जा, हे प्या. मला वाटतं इतके वाईट दिवस महाराष्ट्राला हे पहिल्यांदा आलेले. एकीकडे वाईनवरून राजकारण सुरू असताना दुसरीकडे संभाजी भिडे गुरुजी आणि बंडातात्या कराडकरही वादात उतरले आणि राजकारण आणखीनच तापलं. आत्ता घेतलेला हा दारू मुक्त प्रमाणात कुठेही मिळणार हा निर्णय इतका संतापजनक, इतका राष्ट्रघातक, इतका धर्मविरोधी, समाजाला हानिकारक, देशाचं देशपण, भारतमातेचं उदात्तता, पवित्रता, उत्तुंगता हे सगळं वध करणारा, नाश करणारा निर्णय आहे. किराणामध्ये म्हणजे दारूचं उपलब्ध होईल, त्यामुळं सर्व लोकांना दारूचं व्यसन आणि दारूचे दुष्परिणाम होण्यासाठी चांगली मदत होईल. अगोदरच आपण लोकांच्या मानगुटीवर नसलेलं कोरोनाचं भूत बसवलेलं आहे, त्यानं समाज अगोदर भयभीत आहे, त्या भयभीत समाजाला आणखी आत्महत्येकडं जाण्यासाठी या वाईनच्या विक्रीचा चांगला उपयोग होईल. विरोधकांच्या टीकेचा सरकारवर कोणताही परिणाम होताना दिसत नाहीये. हा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे असं वक्तव्य करत गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी सरकारच्या निर्णयाचं समर्थनच केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्षाची लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि द्राक्षाची लागवड केल्याच्या नंतर त्याचं जे मार्केट आहे ते मार्केट डोमेस्टिक मार्केट, आंतरराष्ट्रीय मार्केट हे गृहीत धरून शेतकऱ्यांनी वायनरीज टाकल्या, परंतु त्याचा तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खप होत नाही. तर याच्या संदर्भामध्ये जी डिपार्टमेंटल स्टोअर्स आहेत 1000 स्क्वेअर फुटापेक्षा मोठी, तिथं फक्त एका कपाटाच्या आकाराच्या ह्याच्यामध्ये वाईन विक्रीला परवानगी दिलेली आहे. एकीकडे वाईनवरून राजकीय वादाचा फेस उतून जरी जात असला तरीही व्यापाऱ्यांनी मात्र या निर्णयाचं स्वागत केलंय. सरकारच्या या निर्णयामुळे लॉकडाऊन मध्ये झालेलं नुकसान काही अंशी भरून निघेल अशी आशा व्यापाऱ्यांनी वर्तवली. ये डिसिजन से अच्छा एक मुनाफा होगा सुपरमार्केट और ग्रोसरी स्टोर को, और ऐसे समय में इस प्रकार का डिसीजन लिया उससे हम व्यापारी जो ग्रोसरी स्टोर्स और सुपरमार्केट के व्यापारी है इससे हम बहुत खुश है. वाईनच्या ग्लासातलं हे वादळ काही दिवसात विरेल आणि वाईन सहज उपलब्धही होईल. यातून फायदा कोणाचा होईल, व्यापारी, शेतकरी की महसूल खात्याचा, याचं उत्तर मिळण्यासाठी आपल्याला किराणा दुकानात कोकच्या शेजारी वाईन दिसेपर्यंत नक्कीच थांबावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.